तुर्तास वेळ आहे पुढच्या बातमीकडे. लखनभैया बनावट एन्काउंटर प्रकरणी प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई हायकोर्टानं प्रदीप शर्मांना ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 3 आठवड्यात शर्मांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. अधिकचे अपडेट जाणून घ्यात. अमेर आणि आपल्यासोबत आहे अमेर. खरं तर मुंबई हायकोर्टानं प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, त्यामुळे एक मोठा आदेश, मोठे निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत. काय नेमकं सुनावणीमध्ये झालं, काय नेमकं आज कोर्टात घडलं? दीपक, साल 2006 हे प्रकरण आहे. कथित गँगस्टर आणि गुंड लखन भैया याच्या बनावट एन्काउंटर प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र साल 2015 मुंबई सत्र न्यायालयानं या प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या संदर्भात निकाल देत त्यांना निर्दोष मुक्त करत त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मात्र जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या विरोधात तपास यंत्रणा कुठलाही ठोस पुरावा सादर करू शकली नाही असं मत मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं होतं. मात्र या निकालाला प्रदीप शर्मा याचा भाऊ रामप्रसाद गुप्तानं हायकोर्टात आव्हान दिलं. तसेच जे दोषी पोलीस अधिकारी होते ज्यांना जन्मठेप झाली होती त्यांनी सुद्धा आपल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गेले काही वर्ष यावर सुनावणी सुरू होती आणि त्यानंतर अखेर आज मुंबई उच्च न्यायालयानं आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर करत जे दोषी पोलीस अधिकारी होते ज्यांना मुंबई सत्र न्यायालयानं दोषी सर्व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे त्यांना कुठलाही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावत त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र मुंबई सत्र न्यायालयानं प्रदीप शर्मा यांना निर्दोष मुक्त केलेला निर्णय जो आहे तो मात्र हायकोर्टानं रद्द करत प्रदीप शर्मा यांनाही इतर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा देत 3 आठवड्यात त्यांना कोर्टापुढे सरेंडर करण्याचे निर्देश दिलेत. हा निकाल निश्चितच प्रदीप शर्मा यांच्यासाठी एक मोठा दणका ठरलाय, कारण की निर्दोष मुक्त झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर गेली निवडणूक सुद्धा लढवली होती लोकसभेची, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश सुद्धा केल्याच्या चर्चा होत्या. मध्यंतरी मनसुख हिरेन प्रकरण असू दे किंवा अँटिलिया स्फोटक प्रकरणी सुद्धा प्रदीप शर्मा यांना अटक झाली होती. तुर्तास प्रदीप शर्मा हे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनावर आहेत. मात्र या प्रकरणी आता प्रदीप शर्मा यांना पुन्हा तपास यंत्रणा आणि कोर्टापुढे शरण येत दिलेली शिक्षा भोगावी लागेल, किंवा त्यांच्यापुढे कायदेशीर पर्याय आहे की या शिक्षेला ते आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. दीपक, त्यामुळे स्वाभाविकच काय नेमकं पुढे घडतंय पाहणं महत्वाचं असेल. आम्ही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय, पाहत राहा टी टाइम न्यूज.